सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे महाराज होते. एकदा ते फेरफटक्याने निघाले. त्यांच्या सोबत त्यांचे मानकरी नारायणराव घाटगे हे देखील होते. एवढ्यात त्यांना कानावर मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. त्या ठिकाणी एक वडाचं झाड होतं. मुलं त्या ठिकाणी खेळत होती. एक मुलगा माकडासारखा सरसर त्या झाडावर चढला. दुसऱ्याने त्याचा पाठलाग केला. पहिल्याने पारंबीचा झोका घेऊन झाडाच्या फांदीवर घोड्यासारखा जाऊन बसला. अशा प्रकारे दोघांचा सूर पारंबीचा खेळ रंगात आलेला होता. महाराज देहभान विसरून हा खेळ पाहण्यात मग्न झाले. आपल्या बालपणीच्या आठवणीत गेले. त्यांना त्यांच्या गावातील मौजे कवळाने या गावातील वडाच्या झाडाची आठवण झाली. तेथे त्या मित्रांसोबत ते आठवणीत खेळू लागले. थोड्याच वेळात महाराज भानावर आले व नारायणराव घाटगेंना म्हणाले, कोणाची मुलं आहेत ही? फार चपळ आहेत, यांचा शोध घ्या. व ते राजवाड्यात परत आले. राजवाड्यात परत आल्यानंतर सुद्धा त्यांच्या नजरेतून ती मुलं काही जात नव्हती. मुलांचा चढण्या उतरण्याचा खेळ सतत त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. त्यांनी घडलेला प्रसंग राणीसाहेबांना सांगितला. राणीसाहेबांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मग महाराजांनी विद्याधिकारी काटावालांना बोलावून घेतले व त्या मुलांना बोलवून आणा राजवाड्यात, असा हुकूम दिला. नारायणराव घाटगेंनी मुलांचं नाव व राहण्याचं ठिकाण सांगितलं. विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या ठिकाणी गेला आणि गजानन व काळू या दोन्ही मुलांना त्याने निरोप दिला. महाराज, तुमचा खेळ पाहून खूप खुश झाले आहेत. तुम्हाला राजवाड्यात बोलावलं आहे. राणीसाहेबांना तो खेळ पाहण्याची इच्छा आहे, असे महाराजांनी सांगितलं आहे. गजानन हा यशवंतराव माणिकचा मुलगा, तर काळू हा रहीम चाकूस्वाराचा मुलगा होता. गल्लीत सर्वत्र वार्ता पसरली. सर्वांना खूप आनंद झाला. तरी देखील गजानन आणि काळूचे पालक चिंतेत होते, कारण महाराज शिस्तीचे होते. दुसऱ्या दिवशी विद्याधिकारी मुलांना घेऊन राजवाड्यात आले. राजवाड्याच्या बाहेर वडाचं मोठं झाड होतं. राणीसाहेब व त्यांची तीन राजपुत्र खेळ पाहण्यासाठी तेथे आले. मग खेळ कसा रंगात आला व पुढे काय झालं हे आपण पाठाच्या पुढील भागात पाहूया. धन्यवाद.